नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टरबरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदारचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला
आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता फर्स्ट डे फर्स्ट शो तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे मृणाल आणि आस्था अप्रतिम पुढे त्यांनी लिहिले निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदाचा पराक्रम सहकुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे ती सध्या व्हायरल होत आहे तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायेस. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता फर्स्ट डे फर्स्ट शो तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज
तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी तू साखरलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे मुनाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल. तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायज. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला. तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मुनाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साखरताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी तू साखरलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे मुनाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल.
तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे. ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला. तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल. तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे. ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे
तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो.
समीर अधिकारी तू साखरलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली, बिपिन सुर्वे मुनाल आणि आस्था अप्रतिम। पुढे त्यांनी लिहिले निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे, शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा। तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे। याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे। 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे। या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे। चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे। आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत। सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे। या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत। आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस। नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे। प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय रुबाबदार सुभेदार, काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत। मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच। तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने, त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते। दिग्पाल मित्रा तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता। सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो। मुनाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साखरताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात। चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो। समीर अधिकारी तू साखरलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली, बिपिन सुर्वे मुनाल आणि आस्था अप्रतिम। पुढे त्यांनी लिहिले निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे, शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा। तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे। याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सुभेदार या चित्रपटाची
खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे
तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो.
समीर अधिकारी तू साखरलेला शेलार मामा, क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मुनाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायज. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या पोस्टरबरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार, काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मुनाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी तू साकारलेला शेलार मामा, क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मुनाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची
खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार
अकाल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत। मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच। तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने। त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते। दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता। सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो। मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात। चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो। समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली। बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम। पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे। शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय। सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा। तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे। याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे। 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे। या चित्रपटाला सर्वच खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे। चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे। आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत। सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे। या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत। आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायेस। नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे। प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत। मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच। तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने। त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते। दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो, म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता। सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो। मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात। चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो। समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली। बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम।
पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर हायस. नुसतंच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टरबरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक, दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम, सहकुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सुभेदार या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, रिव्ह्यू केलेला आहे चित्रपटाबद्दल, तो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुभेदार या चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लाजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून या चित्रपटातून सुभेदार, तानाजी मालुसरे यांचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांबरोबर कलाकारांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुकही केलेले आहे. आता प्रवीण तरडे
यांनीही या चित्रपटाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती सध्या व्हायरल होत आहे, तीबद्दल आपण बोलणार आहोत. सुविधा चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केलेली तर आहेच. नुसत्याच प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट कुटुंबीय आणि दिग्पाल लाजेकर यांच्याबरोबर पाहिला आणि चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला आहे तो या चित्रपटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू सांगितलेले आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा पोस्टर बरोबर कुटुंबियांनी काढलेला फोटो शेअर केला आणि लिहिलंय, रुबाबदार सुभेदार काल सह कुटुंब सह परिवार सुभेदारचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला, तो सुद्धा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लाजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, फर्स्ट डे फर्स्ट शो, तरी काल पुन्हा पाहताना शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावाची भूमिका काय जबरदस्त साकारली आहे अजयने. त्यांची देहबोली आणि संवाद थेट 350 वर्ष मागे घेऊन जाते. दिग्पाल मित्रा, तू खराच इतिहास जगवतो म्हणून तू साकारलेला भयजी खूपच सहज सुंदर होता. सिनेमा पाहताना राजदत्त गुरुजी, मंदार पर्लीकर या शिवभक्ताचा अभिनय सुखावून जातो. मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या 3 टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकाच खरा आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर अधिकारी, तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खूप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाले भाव खाऊन गेली. बिपिन सुर्वे, मृणाल आणि आस्था अप्रतिम. पुढे त्यांनी लिहिले, निखिल लाजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी, तुम्हाला 100 पैकी 200 गुण मिळले पाहिजे. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेले तुकोबाचा अभंग अफलातून, अवधूत गांधीच्या आवाजाचा तर मी प्रेमातच पडलोय, सुभेदाचा पराक्रम सह कुटुंब नक्की बघा. तर आत्ता त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहे. याबरोबर हा चित्रपट आम्ही पाहिला आणि आम्हाला तो खूप आवडला असेही लिहत आहे.